हाय नमस्कार, मी सुप्रिया सोनजाफा मराठमोळी चव यामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे फराळाला आपण सुरुवात करणार आहोत. आज आपण दूध शंकरपाळी बनवणार आहोत. फक्त 2 चमचे तूप वापरून, एकदम कमीत कमी 2 चमचे तूप वापरून आपण ही शंकरपाळी बनवणार आहोत. एकदम सोपी आहे करायला. चला तर मग आपण सुरुवात करूयात. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दूध लागणार आहे. आता 1/4 वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध जे आहे ते रूम टेम्परेचरचं आहे. थंड किंवा गरम कोणतंही वापरायचं नाही, कोमट असलं तरी चालेल. कारण आपण यामध्ये 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. 1/2 वाटी साखरेने मेडियम गोड असे हे होतात. जर तुम्ही जास्त गोड खात असेल तर 1/4 वाटी किंवा 1 वाटी साखर वापरली तरीही चालेल. आता या दुधामध्ये ही साखर विरघळून घेऊयात. कोमट दूध असेल तर साखर पटकन विरघळली जाईल, त्यामुळे कोमट असेल तरीही चालेल, पण थंड किंवा जास्त गरम नको. आता 2 वाटी ज्या वाटीने दूध घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा मी चाळून घेतलेला आहे. आता 2 चमचे 2 पोहे घ्यायचे चमचे आपण तूप कडकडीत गरम करून टाकलेलं आहे आणि तुपाचं छान असं मोहन दिलं की आपल्याला ह्या मैद्याला छान सोळून घ्यायचं आहे तूप. हे या ठिकाणी तूपच वापरायचं, तेल वापरू नये. आणि आता हे पाहू शकता व्यवस्थित तूप सगळं मैद्याला लागलेलं आहे आणि आपण मूठ बनवली की मूठ तयार होते, म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण परफेक्ट पडलेलं आहे. आता आपण जे दुधाचं मिश्रण आहे ते थोडं थोडं टाकून पीठ मळून घेऊयात. जर चुकून हे मिश्रण कमी पडलं पीठ मळण्यासाठी तर तुम्ही थोडंसं दूध वरनं ॲड केलं तरीही चालेल. आता आपल्याला 1 घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. चपातीची कणिक मळतो त्याप्रमाणे मळायची नाही, आपल्याला त्यापेक्षा थोडी घट्ट मळून घ्यायची आहे. याआधी सुद्धा मी शंकरपाळीचा 1 व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी शेवटी देईलच, ती तुम्ही चेक करू शकता. एकदम मस्त खुसखुशीत असे होतात आणि त्यासाठी तूप जास्त लागतं. आता 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे पीठ साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतरनं पुन्हा एकदा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. एकदा व्यवस्थित मळून घेतलं की त्याचे आपण 2 ते 3 गोळे असे करून घेऊयात. आणि आता आपल्याला हे जे गोळे आहेत ते एक एक करत लाटून घ्यायचे आहेत. शंकरपाळी करण्यासाठी अजिबात टाइम एवढा लागत नाही, पटकन तयार होतात. आपण कधी असंच नाश्त्यासाठी किंवा एकदम बनवून ठेवू शकतो चहाबरोबर खाण्यासाठी कमी गोड करून. आता आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्यापेक्षा म्हणजे जाडसर ही आपल्याला लाटून घ्यायची आहे. पराठा लाटतो त्याप्रमाणे आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. आणि आता ह्या साईडच्या कडा काढून घेऊयात. आणि आपल्या जर तुम्ही चौकोनी किंवा शंकरपाळीचा शेप द्यायचा असेल त्याप्रमाणे जसा हवा तसा शेप तुम्ही देऊन घेऊ शकता. आता आपण दुसरीकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपली शंकरपाळी बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता खूप पातळ लाटलेली नाही, मी एकदम जाड जाड ठेवलेली आहे आणि 2 आकाराच्या मी बनवलेल्या आहे. आता तेलही गरम झालेलं आहे. आता एक हे पाहू शकता थोडासा गोळा टाकून पाहिलेला आहे, इतपत आपल्याला तेल ही गरम पाहिजे. तेलात जितक्या बसतील तितक्या टाकून घ्यायच्या शंकरपाळी आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो करून घ्यायची. कारण जर हाय फ्लेमवर आपण ही शंकरपाळी तळली गेली तर वरचं आवरण जे आहे ते पटकन कलर चेंज करतं आणि आतून शंकरपाळी कच्ची राहू शकते. त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपण पहिला घाणा काढून घेतो त्यानंतरनं पुन्हा जे तेल आहे ते छान आपल्याला तापून घ्यायचं आणि तापल्याच्या नंतरनं पुढचा घाणा टाकून घ्यायचा आणि मग पुन्हा गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून तळून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपली सर्व शंकरपाळी तळून झालेली आहे. आता थंडसुद्धा झालेली आहे. एक मी फोडून दाखवते आणि हे पाहू शकता मस्त अशा लेअरसुद्धा पडलेल्या आहेत. छान खुसखुशीत अशी ही आपली शंकरपाळी बनून तयार आहे. फक्त 2 चमचे तुपामध्ये बनून तयार होते. जर रेसिपी आवडली तर लाईक करा.